दादांत खोटा आहे. मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्लुप्त्या लढून कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, हा डाव आहे. कोण कोणाला कसं रडवतं हे 9 महिन्यापूर्वी एकनाथजी शिंदे साहेबांनी अख्ख्या देशाला जगाला दाखवून दिलेलं आहे. एकनाथजी शिंदे हे रडत बसणारे नाहीत, तर समोरच्यानं आगाऊपणा केला तर त्याला रडवणारे आहेत हे 9 महिन्यापूर्वी सिद्ध झालेलं आहे. आणि मला एक कमाल वाटते की मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एवढं डिप्रेशन येतं हे पहिल्यांदा देशानं बघितलेलं आहे. आणि ते डिप्रेशन आल्यानंतर वाटेल त्या थराला जाऊन मुख्यमंत्र्यांवर टीका करणं हे सगळा महाराष्ट्र बघतो आहे. कालपर्यंत राहुल गांधी देशाची बदनामी ही परदेशामध्ये जाऊन करत होते, आता हे हैदराबादमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत. मला असं वाटतं की दोघांमध्ये साम्य आहे. आणि असं करताना महाराष्ट्राची बदनामी होते त्याचं जरासुद्धा कुठे दुःख कोणाला वाटत नाही. मला असं वाटतं की बघा, त्यांची स्टेटमेंट काल आली, आज सकाळी पुन्हा एकदा 9:30 वाजता पत्रकार परिषद झाली. हे ठरवू नये, महाविकास आघाडीमध्ये जे काय सगळं अलबेल नाही हे महाराष्ट्राला कळतं आहे, त्याच्यावरनं लक्ष डायव्हर्ट करून काही आपला कार्यक्रम करण्यासाठी हे सगळे उद्योग चाललेले आहेत. पण एकनाथ शिंदे साहेब कशा पद्धतीनं रडवतात हे 9 महिन्यापूर्वी देशानं आणि जगानं बघितलेलं आहे.